नमस्कार, आज आपण बनवणार आहोत अशी कुरकुरीत चकली, ती सुद्धा भाजणीशिवाय। तर अशी अगदी झटपट चकली बनवण्यासाठी सगळ्या साहित्याचं अगदी अचूक प्रमाण आज आपण पाहणार आहोत। चला तर बनवायला सुरुवात करूया। इथे मी एक कप भाजलेली चण्याची डाळ किंवा ज्याला डाळवं म्हणतात ती घेतली आणि याची मिक्सरमध्ये आपल्याला पावडर करून घ्यायची आहे। तुम्ही वाटीने इथे डाळ मोजून घेतली तरी चालेल, त्याच वाटीने तुम्हाला सगळं साहित्य पुढे मोजून घ्यायचं आहे। इथे मी कपाने सगळं साहित्य मोजून घेते आहे। एक कप डाळ घेतली आणि ती मिक्सरला मी बारीक करून घेतली। ही डाळ आधीच भाजलेली असते त्यामुळे सहज बारीक होते। यानंतर ही चाळून घ्यायची आहे, म्हणजे जाळ जे राहिलेलं असेल ते निघून जाईल। यानंतर इथे आपल्याला त्याच कपाने 3 कप तांदळाचं पीठ घ्यायचं आहे। तांदळाचं पीठ तुम्ही घरी तांदूळ भिजू धुवून ते नंतर रात्रभर सुकवून सकाळी जर दळून आणले गिरणीतून तरी चालेल, किंवा रेडी जे मार्केटमध्ये पीठ मिळतं ते तुम्ही वापरलं तरी चालेल। तांदळाचं पीठसुद्धा इथे मी चाळून घेतलं। आता यामध्ये 1/2 चमचा ओवा घालायचा आहे। यानंतर 1/2 चमचा यामध्ये हळद घालायची आहे। चवीप्रमाणे इथे लाल तिखट घालायचं आहे। इथे मी 1/2 चमचा घातलं। तुम्हाला थोडीशी जास्त तिखट हवी असेल चकली तर 1/2 ते 1 चमचा घातलं तरी चालेल। यानंतर यामध्ये 1/2 चमचा हिंग घालायचं आहे। 1/2 चमचा धनेजिरे पूड घातली। यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। आता हे सगळं साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। त्याआधी इथे मी भरपूर सफेद तीळ घातलेत, साधारण 1 ते 1.5 चमचा सफेद तीळ इथे मी घातले। आता हे सगळं मिक्स करून घेऊया। सगळं छान असं एकजीव करायचं आहे। सगळं पीठ आणि मसाले व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं मी। आता यामध्ये मोहन घालायचं आहे। तर इथे मी ज्या कपाने आपण डाळ आणि तांदळाचं पीठ मोजलं होतं त्याच कपाने 1/2 कप तेल घेतलं आहे। आता हे तेल अगदी कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे आणि यावरती घालायचं आहे। गरम आहे त्यामुळे सुरुवातीला चमच्याने असं मिक्स करून घेऊया आणि नंतर हाताने पीठ हे आपण व्यवस्थित मिक्स करूया। थोडंसं आता थंड झालं आहे तर हाताने हे तेल मी सगळ्या पिठाला व्यवस्थित असं चोळून घेते। सगळ्या पिठाला तेल लागलं पाहिजे। 2 ते 3 मिनटं हे सगळं छान असं एकजीव करून घेतलं आहे। याची अशी मूठ होते म्हणजे आपलं मोहन अगदी परफेक्ट आहे। आता यामध्ये पाणी घालून मळून घ्यायचं आहे। तर इथे लक्षात ठेवा, थंड पाणी घालायचं नाही आहे। इथे अगदी उकळतं पाणी मी घेतलं आहे। 3 कप मी इथे पाणी घेतलं आहे। यातलं सुरुवातीला साधारण 1/2 पाणी इथे मी घातलं। मिक्स करून घेऊया। हे थोडंसं मिक्स करून घेतलं मी। आणखी थोडं पाणी घातलं तर यामध्ये आतापर्यंत साधारण मी 2 कप पाणी घातलं असेल। हे एकजीव करूया, नंतर उरलेलं पाणी आपण मळताना वापरू। हे असं व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर यावरती आता झाकण ठेवायचं आहे आणि 15 ते 20 मिनटं हे असं झाकून ठेवायचं आहे। तर इथे पहा 15 मिनटं झालेत आणि याला छान वाफ आली आहे। पहा, हे खूप गरम होतं त्यामुळे व्यवस्थित असं वाफ याच्यामध्ये आली आहे। आता हे आता मिक्स करून घ्यायचं आहे। थोडंसं कोमट झाल्यानंतर हे आपण मळून घेऊ। तर मळताना जे आपण पाणी घेतलं होतं कोमट झालं आहे आता, तर तेच पाणी इथे वापरायचं आहे। आणि आता थोडंसं सैलसर, जास्त घट्टही नाही आणि सैलसरही नाही, असं पीठ याचं मळून घ्यायचं। जास्त सैल केलं पीठ तर चकली जास्त तेल शोषून घेईल आणि तेलकट होईल, आणि जर घट्ट केलं तर साच्यामधून चकलीचा जो आकार आपण देतो तो देता येणार नाही, तुटेल चकलीचं जे पीठ आहे ते चकली बनवताना। तर इथे पहा, असायचा लांबट गोळा करून घेतला। आता इथे मी चकलीचा साचा घेतला आहे, यामध्ये हे पीठ भरायचं आहे। पूर्ण साचा भरून घेतला। साच्याला मी आधी तेलाने ग्रीस केलं होतं। झाकण लावून आता आपण याची चकली पाडूया। तर
तर ही चकली बनवण्यासाठी अगदी साधं सोपं असं साहित्याचं प्रमाण आपण वापरलं, 1 कप भाजलेली चण्याची डाळ आणि 3 कप तांदळाचं पीठ आपण वापरलं आणि 1/2 कपाचं आपण मोहन केलं होतं, 1/2 कप तेलाचं। इथे पहा 2 चकल्या मी अशा तयार करून घेतल्यात। आता या आपण फ्राय करूया। तर तेल इथे व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे। पहा इथे मी चकलीचा तुकडा टाकला आहे, भरपूर असे याला बुडबुडे येत आहेत, म्हणजे तेल व्यवस्थित गरम आहे। आता यामध्ये आपण चकल्या सोडूया। थंड तेलामध्ये चकली सोडली तर ती तेलकट होईल आणि तशीच तेलामध्ये ती कुस्करूसुद्धा शकते। इथे मी एक हाताने सोडली, तुम्हाला हाताने तेलात सोडायला जमत नसेल चकली तर तुम्ही झाऱ्यावर घेऊन तेलामध्ये सोडू शकता अशा प्रकारे। तर इथे मी एका वेळेस 3 चकल्या तळून घेते। आता याचे बुडबुडे कमी झाल्याशिवाय चकली आपल्याला उलटायची नाही आहे आणि चकली आपल्याला मीडियम फ्लेमवरती फ्राय करून घ्यायची आहे। इथे आता बुडबुडे थोडेसे कमी झाले आहेत, चकली मी उलटून घेते आणि मग दुसऱ्या बाजूनसुद्धा चकली आपण फ्राय करून घेऊया। रंग बदलेपर्यंत चकली तळून घ्यायची आहे। अगदी मंद फ्लेम करूनसुद्धा चकली तळली तरीसुद्धा ती आतून कच्ची राहते आणि थोड्या वेळाने थंड झाल्यानंतर नरम पडते, म्हणून मीडियम फ्लेमवरती चकल्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत। तर इथे पहा रंग बदलला, चकल्यांचा काढून घेऊया। तर इथे या मस्त कुरकुरीत अशा आपल्या चकल्या तयार आहेत। तर अशा पद्धतीने भाजणी जर घरी तयार नसेल तर इन्स्टंट चकली तुम्ही तयार करू शकता। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।